नमस्कार मित्रांनो, तर पीव्हीके स्टुडिओ वनवर आपलं स्वागत आहे। आता आपण नवी मुंबई पोलीस मुख्यालयाजवळ आहे। इथे आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला नवी मुंबईचं जे काही फिजिकलचं मैदान आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। तर 1600 मीटरबद्दल एक अपडेट तुमच्यासाठी आणलेली आहे। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे व्हिडिओची, त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की तुमचं 1600 मीटर खारघर नवी मुंबई या ठिकाणी होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। पण आता एक नवीन 1600 मीटरची अपडेट माझ्याजवळ पोचलेली आहे। तर तुम्ही खारघरमध्ये कुठं होणार आहे हे पहिलं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला आहे, ह्या व्हिडिओनंतर तुम्ही तो देखील व्हिडिओ पहा। चला तर आपण आता थेट ग्राउंडवर जाऊया। चला तर बघा, हे नवी मुंबईचं मैदानी ग्राउंड आहे मित्रांनो। तर मी इथे चौकशीसाठी आलो होतो, तर इथे बघा अशी मला माहिती मिळाली की शक्यतो सर्कलमध्ये देखील 1600 होऊ शकतं। आता त्याच्याबद्दल उद्या जे काही वरिष्ठ अधिकारी त्यांची बैठक आहे आणि उद्या आपल्याला फायनल समजेल की पोलीस मुख्यालयाला 1600 मीटर हे गोल राऊंडमध्ये होणार आहे की खारघर नवी मुंबई या ठिकाणी स्टेटमध्ये होणार आहे। आता हे तुम्ही 1600चा ट्रॅक पाहिला। आता खारघर नवी मुंबईचा ट्रॅक पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक दिले, ह्या व्हिडिओनंतर तुम्ही ती देखील लिंक बघा। म्हणजे तुम्हाला इकडचं 1600 मीटरचा ट्रॅक दिसला, तुम्हाला खारघर नवी मुंबईचा ट्रॅक देखील तुम्हाला दिसणारच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही 1600ची प्रॅक्टिस सरळ पण प्रॅक्टिस चालू ठेवा आणि सर्कलमध्ये पण प्रॅक्टिस ठेवा। जर त्यांनी सर्कल घेतलं तर तुमचं हितं सर्कलमध्ये होणार आहे आणि जर तुमचं स्टेटमध्ये घेतलं तर खारघरमध्ये होणार आहे। आणि ते स्टेटमध्ये कसं असणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला दिली आहे, तुम्हाला मी 3 वेळा सांगितलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली, हे लक्षात ठेवायचं। आणि व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहायचा आहे। आणि इथं तुमचं 100 मीटर होणार आहे, हा 100 मीटरचा ट्रॅक तुम्हाला दिसत आहे। आणि मित्रांनो, 100 मीटरला तुमच्या पायामध्ये आणि छातीला चीप असणार आहे। आणि 1600 मीटर आणि महिलांचं जे काय 800 मीटर असेल त्यांना देखील पायाला आणि चेस्टला चीप असणार आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे पारदर्शकपणा असेल, कोणत्या प्रकारची खोटेबाजी इथे चालणार नाही। जे काही मशीनमध्ये कॅप्चर होईल, जे काही मार्क असतील ते तुम्हाला इथे दिसणार आहेत। इथे तुमचं झालं तर 100 मीटर आणि गोळा तुमचं 100% हितंच होणार आहे। आणि ह्या इथेच तुमचं बाजूला राईट बाजूला त्यांचं ऑफिस आहे, तिथे तुमचं कागदपत्र तपासणी होणार आहे। ठीक आहे, कागदपत्र तपासणी तुमची होणार आहे नवी मुंबईचं फिजिकल। मित्रांनो, पहिल्या दिवशी तुमचे कागदपत्र उंची छाती चेक केली जाते आणि दुसऱ्या दिवशी तुमचं फिजिकलही घेतलं जातं। ठीक आहे, ह्यावर्षी पण तेच असेल, पहिल्या दिवशी कागदपत्र घेतील आणि आता उद्या समजेल मला की एकाच दिवशी सगळं घेतात का पहिल्या दिवशी कागदपत्र आणि दुसऱ्या दिवशी जे काय फिजिकल घेतात। आता काही जणं म्हणते तुम्ही उद्याच व्हिडिओ बनवायला पाहिजे, तर मित्रांनो उद्या माझ्याजवळ वेळ नाही आहे। मित्रांनो, उद्या शक्यतो मुख्यालयाला मी जाणार नाही, आज गेलो होतो त्याच्यामुळे आज मी व्हिडिओ बनवला आहे। उद्या जर गेलो तर उद्या मी मिळालेल्या माहितीनुसार व्हिडिओ बनवेलच। तुम्ही जे काही ग्राउंड बघताय त्यानुसार तुम्ही तयारी करायची आहे, सरळची तयारी देखील करायची आहे आणि सर्कलची देखील तयारी करायची आहे। आणि इथे तुम्हाला यायचं असेल तर खारघर नवी मुंबईला तुम्हाला उतरायचं आहे आणि मी खारघरला कसं उतरायचं आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। खारघरला उतरल्यानंतर तिथे तुम्ही कोणालाही विचारा 3 मंकी पॉईंट, लक्षात घ्या 3 मंकी पॉईंट असं तुम्ही कोणालाही विचारा। 1 किलोमीटर अंतरावरती जागा आहे, तिथे तुम्ही जायचं आहे। तिथे गेल्यानंतर एक वाहतूक शाखेची पोलीस चौकी आहे, त्या पोलिसांना विचारा की आम्हाला ग्राउंडला जायचं आहे, मैदानी आमच्या आहे, ते तुम्हाला सांगतील। तिथून तुम्हाला कोणतीही बस पकडली, तुम्हाला रोडपाली पोलीस मुख्यालय पेट्रोल पंप असं तुम्हाला विचारायचं आहे। त्या पेट्रोल पंपाजवळ तुम्ही उतरल्यानंतर तिथून जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतरावर हे पोलीस मुख्यालय तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे। इथे तुमची कागदपत्र तपासणी होते आणि इथे तुमचं मैदानी चाचणी होते। आता मागच्या वर्षी पहिल्यांदा तुमचे कागदपत्र घेत होते आणि दुसऱ्या दिवशी तुमचं 1600, 100 आणि गोळा घेत होते। आता ह्यावर्षी सुरुवातीला कागदपत्र घेतात का एकाच दिवशी सगळं घेतात हे मला उद्या परवा माहीत पडेल। आता अपडेट मिळाली होती, मी तुमच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। मी नवी मुंबई या ठिकाणी राहतो त्याच्यामुळे मला सहज इथे जाता येतं, पण आता उद्या वेळ असेल नसेल त्याच्यामुळे मी आत्ता व्हिडिओ बनवलेला आहे। आणि शक्यतो नवी मुंबईचा थोडा वेळ लागू शकतो फिजिकलसाठी, पण कमी फॉर्म आले त्याच्यामुळे जास्तीत जास्त 15 दिवसामध्ये ह्यांचा कारभार पूर्ण फिनिश होऊन जाईल। ठीक आहे, 10,000 फॉर्म नवी मुंबईला सध्या तरी आलेले आहेत, त्याच्यामुळे ज्यांनी नवी मुंबईला फॉर्म भरला आहे त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे। आणि आपल्या संपूर्ण ग्रुपवर नवी मुंबईच्या संपूर्ण मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, त्याला नक्की जॉईन करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा।